व्हाईस चॅन्सलर काय म्हणतात, मराठी सोडूनच द्या, पूर्ण गोवा विद्यापीठ जे आहे ते अंडरस्टाफ आहे, 44% डेफिसिट आहे. असं वाटतं मला की आमचे गोव्याचे शिक्षण मंत्री जे मनोहर पर्रिकर जे आहे ना, ते मनोहर पर्रिकर यांच्याकडे थोडंही लक्ष देत नसेल असं एकंदरीत आम्हाला असं वाटतं यांच्यावरून, की मनोहर पर्रिकरने यांच्याकडे मीटिंगच घेतल्या नसेल, त्याला पडलेलंच नाही गोव्याच्या शिक्षण खात्याचं, त्याला काहीही पडलेलं नाही असं एकंदरीत त्याच्या जो VC कडे आम्ही आता जी बातचीत केली तर त्याच्याकडे सोल्युशन काही वाटत नाही. 44% स्टाफ अंडरस्टाफ आहे इथं, 44%, आणि ही कॅनॉट प्रॉमिस असं मिळत नाही म्हणतो, कोणीच नाही इथं गोव्यात शिकलेले कोण नाहीत का, मराठीचे प्राध्यापक नाही म्हणतो तो, सरळ सरळ नाही म्हणून सांगतो तो, म्हणजे काय करायचं कळत नाही. म्हणजे शिक्षण मंत्री आपले लक्ष देत नसेल यांच्यावरती, असं कसं शक्य आहे की मराठीचे प्राध्यापक मिळत नाही.